डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या विचारांनी प्रेरित तथा त्यांचे अनुयायी विनायकराव शंकररावजी पडोळे यांचे मंगळवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांनी मृत्यूपूर्वी व्यक्त केलेल्या इच्छेनुसार त्यांचा देह डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाला दान करण्यात आला. बुधवारी सकाळी 11 वाजता अंतिम दर्शनानंतर त्यांचा मृतदेह डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाच्या पथकाला स्वाधीन करून पडोळे कुटुंबियांनी त्यांची जबाबदारी पार पाडली. यावेळी शिवाजी शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह सहकार नेत्यांनी मोठी उपस्थिती होती. 11 डिसेंबर 1941 साली जन्म झालेले विनायकराव शंकरराव पडोळे हे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या विचाराने प्रेरित होते. शिवाजी शिक्षण संस्थेचे ते आजीवन सदस्य होते. एक सामाजिक जाणीवेचा पगडा असलेले विनायकराव पडोळे यांनी शिवाजी शिक्षण संस्थेच्या आमसभेत वैद्यकीय महाविद्यालयाला देहदान करण्याचा जाहीर संकल्प केला होता. सोबतच त्यांच्या पत्नी सरला पडोळे यांनी देखील देहदान करण्याचा संकल्प केला. मंगळवारी 83व्या वर्षी विनायकराव पडोळे यांचे रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. डॉक्टर अरुण मुंढे काल सायंकाळी 9च्या दरम्यान आमचे चुलत सासरे श्री विनायकराव शंकररावजी पडोळे मारले. त्यांचा आज अंत्यविधी होता, परंतु ते त्यांनी त्यांच्या मृत्यूपत्रामध्ये आधीच आपली पंजाबराव देशमुख मेडिकल असोसिएशनला कॉलेजला आपली देहदान करण्याचं ठरवलं असल्याच्यामुळं ते आज आम्ही त्या उपक्रमामध्ये आहे. आज त्यांना त्यांचा देह पंजाबराव देशमुखला डोनेट करणार आहोत. ते सदा डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे अनुयायी होते आणि त्यांच्या विचारांनी प्रेरित होते. त्यामुळे त्यांनी त्यांचे सर्व कार्य देशासाठी अनेक आपल्या नोकरीमध्ये सुद्धा आपल्या सतत सरकारी याच्यात वरिष्ठ अभियंता असताना सुद्धा त्यांच्या ह्या सगळ्या उपक्रमामध्ये भाग घेत राहिले आणि त्याच वैचारिक दृष्टिकोनातून येणाऱ्या पारंपरिक रूढी परंपरा आहे यांना फाटा देऊन हा निर्णय घेतला. आम्ही एरियातील ह्या सगळ्या लोकांनी त्यांचं ह्या विचाराचं स्वागतच केलेलं आहे. आज त्यांचं या निमित्तानं आम्ही त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचा मुलगा प्राध्यापक प्रशांत पडोळे व श्रीकांत पडोळे तसेच मुलगी कृतिका ढोके पाटील, जावई दीपकराव ढोके पाटील तसेच विश्व हिंदू परिषदेचे माजी शहराध्यक्ष डॉक्टर अरुण मुंढे, डॉक्टर माया अरुण मुंढे यांनी त्यांच्या इच्छेप्रमाणे डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाला त्यांचा पार्थिव देह स्वाधीन केला. तत्पूर्वी स्वामी विवेकानंद कॉलनी येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांच्या अंतिम दर्शनाकरिता शिवाजी शिक्षण संस्थेसह राजकीय नेत्यांनी उपस्थिती दर्शवली. विनायकराव पडोळे, माझे वडील विनायकराव शंकरराव पडोळे यांची आज रोजी निधन झाले. त्यांनी आपल्या जीवन ऑफिसर असताना देहदान करण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून त्यांच्या देहापासून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना काही शिकायला मिळेल. अभ्यास करण्यासाठी आपल्या देहाचा वापर केला गेला, त्यांना आनंद झाला होता, म्हणून त्यांनी आपलं देहदान केलं. यावेळी माजी आमदार शरद तसरे, जिजाऊ बँकेचे अध्यक्ष अरविंद काठोळे, डॉक्टर पंजाबराव देशमुख बँकेचे अध्यक्ष नरेश पाटील, विलास इंगोले, माजी उपजिल्हाधिकारी मनोहर कडू, सेवानिवृत्त उपअभियंता मुरलीधर गावंडे, जिजाऊ बँकेचे संचालक अरविंद गावंडे, PDMC चे अधीक्षक डॉक्टर सोमेश्वर निर्मळ, माजी नगरसेवक प्रदीप हिवसे, प्राध्यापक सुरेशराव निर्मळ, डॉक्टर मंगेश निर्मळ, श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील अनेक पदाधिकारी आदींची यावेळी उपस्थिती होती.